हा सर्किट मोनोस्टेबल आणि अस्टेबल माया मल्टीवायब्रेटरचं एक जॉईंट अप्लिकेशन आए। हाँ अलाम आए। आहे हा सिक्युरिटी अलार्म सिस्टीम आहे म्हणजे ज्या वेळेला इंट्र्युडर आहे चोर ज्या वेळेला इथे या टच प्लेटला टच करेल त्यावेळेला ह्या स्पीकरमधून अलार्म ऐकायला मिळणार आपल्याला आता इथे हा मोनोस्टेबल जो मल्टीवायब्रेटर आहे जसं की इथे आपल्याला आठ नंबर पिन प पॉझिटिव्ह सी सी इथे रिसेट जो आहे आपण डीएक्टिवेट केला आहे त्या एक नंबर पिन ग्राउंड आहे पाच नंबर जो आहे तो नॉईज इलेक्ट्रिकल नॉईज जे आहे ते बायपास करण्यासाठी ती आहे तीन हा आउटपुट आहे सात थ्रेशोल्ड आणि सा सॉरी सात डिस्चार्ज आणि सहा नंबर हा थ्रेशोल्ड आहे हा कॅपॅसिटरला जोडलेला आहे म्हणजे ज्या वेळेला हा कॅपॅसिटर चार्ज होणार आहे म्हणजे सप्लाय दिल्यानंतर हा कॅपॅसिटर चार्ज होणार चार्ज होणार टू थर्ड बी सी सीला टू थर्ड बी सी सी म्हणजे हा थ्रेशोल्डचा वोल्टेज जेव्हा टू थर्ड बी सी सी असेल तेव्हा थ्रेशोल्ड कम्पॅरेटरचा आउटपुट एक होणार त्यामुळे फ्लिपलॉप जो आहे सेट होणार आणि हा ट्रान्झिस्टर ऑन झाल्यामुळे हा कॅपॅसिटर जो कॅन्डल ट्रान्झिस्टरमधून डिस्चार्ज होणार आहे आता कॅपॅसिटर ट्रान्झिस्टरमधून डिस्चार्ज झाला आता कॅपॅसिटरच्या भोवतीचा वोल्टेज हा झिरो झालेला आहे इथे या जोपर्यंत आपण इथे टचला टच, टच प्लेटला टच करत नाही तोपर्यंत हा कॅपॅसिटर पुन्हा चार्ज व्हायला सुरुवात होणार नाही आता हा टच प्लेट जो आहे बघा इथे टच करण्या अगोदर इथला वोल्टेज जो आहे तो किती आहे की कि आपण हा वी सी सी जो आहे टेन मेगाओम्समधून जोडलेला आहे हा वोल्टेज वन थर्ड वी सी सीपेक्षा जास्त आहे त्यामुळे हा रिसेट नाही होणार आहे पण ज्यावेळा आपण इथे टच करणार आहे त्यावेळी इथला व्होल्टेज हा झिरो होणार आहे म्हणजे वन थर्ड वी सी सीपेक्षा कमी होणार त्यामुळे तो ट्रिगर कंपॅरिटरचा आउटपुट एक मिळणार आहे म्हणजे फ्लिपलॉप रिसेट होणार रिसेट झाल्यामुळे जो ट्रान्झिस्टर ऑन होता तो ट्रान्झिस्टर ऑफ झाला आणि ऑफ झाल्यामुळे हा कॅपॅसिटर चार्ज व्हायला सुरुवात होणार आता कॅपॅसिटरला टू थर्ड वी सी सीपर्यंत जाण्यासाठी लागणारा जो वेळ असणार आहे टाईम असणार आहे टाईम कॉन्स्टंट तो ह्या दोन म्हणजे रेजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूवर डिपेंडेंट आहे म्हणजे तो टाईम कॉन्स्टंट काय असणार आहे आर गुणले सी असणार आहे म्हणजे किती फास्ट तो चार्ज होणार आहे कॅपॅसिटर या रेजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूवर अवलंबून असणार आहे आणि ज्या वेळेला कॅपॅसिटरच्या भोवतीचा वोल्टेज जो आहे हा टू थर्ड वी सी सीपेक्षा जास्त होईल पुन्हा तो ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे आणि कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार आहे इनिशियली ज्या हा जो आउटपुट जो आहे हा झिरो असणार आहे लक्षात घ्या ज्या वेळेला आपण इथे ट्रिगर देणार ट्रिगर दिल्यानंतर कॅपॅसिटर काय होणार आहे चार्ज व्हायला चालू होणार ट्रिगर दिल्यानंतर हा जो आउटपुट आहे हा वन होणार आहे ओके म्हणजे इथे बघा हा आउटपुट झिरो आहे म्हणजे झिरो कुठे दिला आपण या रिसेट पिनला दिलेलं आहे म्हणजे इथे रेजिस्टर आहे पुर्ल रेजिस्टर आहे जो इथे आपण रिसेटला रेजिस्टरमार्फत हा व सप्लाय दिलेला आहे पण इथे हा झिरो असल्याकारणाने ह्या रेजिस्टरच्या ह्या बाजूला पॉझिटिव्ह आणि ह्या बाजूला झिरो असणार आहे हा झिरो इथे दिलेला आहे रिसेटला म्हणजे हा रिसेट ॲक्टिवेट झालेला आहे आणि हा जो आहे आउटपुट स्टेबलचा आपल्याला झिरो मिळणार आहे म्हणजे आउटपुट मिळणार नाही स्पीकरमधून आवाज येणार नाही पण ज्या वेळेला आपण इथे ट्रिगर देणार ट्रिगर दिल्यानंतर तो जो वेळ आहे कॅपॅसिटर झिरोपासून टू थर्ड बी सी सीला जो चार्ज होणार आहे त्या वेळेपुरती काय होणार आहे हा आउटपुट आपल्याला काय आहे वन मिळणार आहे आणि हा आउटपुट त्या वेळेसाठी वन असल्याकारणाने इथे रिसेट जो आहे तो वन असणार आहे म्हणजे रिसेट डिॲक्टिवेट होणार आहे म्हणजे हा सर्किट ऑपरेट व्हायला चालू होणार आहे म्हणजेच काय ह्या कॅपॅसिटर चार्ज होतो, दोन होतो या दोन रेजिस्टरमधून आणि डिस्चार्ज होतो फक्त ह्या रेजिस्टरमधून सेवन नंबर पिनमधून ही क्रिया इथे घडणार आहे म्हणजे इथे एक फ्री रनिंग मल्टीवायब्रेटरसारखा एक आउटपुट कंटिन्युअस मला आउटपुट मिळणार आहे एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचं आणि त्या फ्रिक्वेन्सीची किंमत जी आहे या रे दोन रेजिस्टर्स आणि या कॅपॅसिटरवर अवलंबून असणार आहे आणि आपल्याला माहीत आहे की चार्जिंग टाईम काय असणार आहे तर आर ए प्लस आर बी इन्टू सी डिस्चार्जिंग काय टाईम काय आहे हा आर बी इन्टू सी कारण डिस्चार्ज होताना या सेवन नंबर पिनमधून हा फक्त ह्या रेजिस्टरमधून डिस्चार्ज होणार आहे आणि टोटल टाईम काय असणार आहे चार्जिंग टाईम प्लस डिस्चार्जिंग टाईम म्हणजे हे दोन बेरीज केलं चार्जिंग अँड डिस्चार्जिंग तर आर ए प्लस टू आर बी इन टू सी आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वन डिवायडेड बाय टी म्हणजे ती फ्रिक्वेन्सी मला जी काही वेफॉर्म इथे मिळणार आहे ज्याच्यामुळे मला आवाज मिळणार आहे ती फ्रिक्वेन्सी मी ह्या रेजिस्टरच्या व्हॅल्यू म्हणजे डिस्चार्जिंग टाईम बदलून मी फ्रिक्वेन्सी बदलू शकतो ओके हे टोन कुठला मिळवायचा आहे तो मी ह्या रेजिस्टरची व्हॅल्यू चेंज करून मी टोनसुद्धा चेंज करू शकतो पण हे जे काय आवाज येणार आहे हा फक्त थोड्या वेळासाठी असणार आहे ज्या वेळेला आपण इथे टच केलं जाणार आहे टच केल्यानंतर हा जो आउटपुट आहे हा थोड्या वेळासाठी वन होणार आहे आणि तो जो वेळ आहे तो या कॅपॅसिटरच्या चार्जिंगचा वेळ आहे म्हणजे जो झिरोपासून तो टू थर्ड वी सी सीपर्यंत जो पोचण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला जो ह्या रेजिस्टर आणि त्या कॅपॅसिटरवर अवलंबून आहे आर सीवर अवलंबून आहे तेवढ्या वेळासाठी काय होणार की इथे रिसेट एक होणार आणि रिसेट एक असल्या कारणाने हा आपल्याला आउटपुट मिळणार आहे सर्किट सर्किटमध्ये आपण बदल करू शकतो आणि याचा वापर जो आहे वॉटर लेवल इंडिकेटरसाठी स्मोक ज्या डिटेक्शनसाठी ह्याच्यासाठी पण हे करता येतं म्हणजे जर स्मोक डिटेक्ट झाला तर आपण काय करणार आहे म्हणजे इथे एल डी आर यूज केला तर आपल्याला तो अलार्म आप देणार आहे फायर अलाम पण देणार आहे ओके त्याच पद्धतीने आपल्याला म्हटलं वॉटर लेवल इंडिकेटरसुद्धा हा सर्किट आपण वापरू शकतो